spell cut. अशा प्रकारे मुहूर्तमेळला सुरुवात झाली आहे आणि इथे सगळे काकी वगैरे मिळून हळद धरण्याचा प्रोग्राम चालू आहे. खाणे घालण्याचा प्रोग्राम चालू झाला. कवी आणि कविता, सागर आणि सरिता, बाळासाहेबांचं नाव घेते खास तुमच्या सरिता. ओहो, ऐका ना, परत परत नाही ओ जमाने में फेविकॉल था. न जाने कितने बार मेरे मासूम दिल को तोड़ा, फिर भी हमने अनिता को फेविकॉल से जोड़ा. आणि खूप दिवसाची इच्छा होती वैभवच्या लग्नात डान्स करायची, पण मला काही डान्स जमत नाही. सो आशिषने फायनली कोरिओग्राफर बुक केला आणि आम्ही प्रॅक्टिस केली. आणि फायनली हळदीचा दिवस आहे आणि आमचे बंधू राज अशा प्रकारे तयार झाले आहेत. त्यांच्यावर आमच्या वहिनीची एंट्री, ही संगीतची एंट्री, हे त्यांचे कॉस्च्युम आणि आम्ही केलेला हा डान्स. देवाच्या कृपेने कधी नव्हे तू चांगला झाला आहे. या फोटोमध्ये बघू शकता मी, माझी काकी, मम्मी, काकी, ह्यात आत्या आहेत, कन्हैया आहे, आत्याची मुलगी आणि आमची मोस्ट फेवरेट आत्यासुद्धा आहे. हळदीचा प्रोग्राम अशा प्रकारे झाला आणि ही संगीतची एंट्री, अशा प्रकारे कॉस्ट्युम होते आणि आता संगीत नाईट, माझा डान्स. डान्स माहीत नाही कसा केला, पण एन्जॉय खूप केला. आणि मंगेश बोरगावकर ही जॉईन होते, त्यांचं हे संगीत. राजू निंबाळकर म्हटलं की दंगा आलाच, तर अशा प्रकारे स्टेज गाजवला सर्व मुलांनी मिळून. सगळ्यांचे परफॉर्मन्स झाले तर कपलचं कसं काय आपण मिस करू शकतो. सो तुम्हाला कसा वाटतो हा परफॉर्मन्स नक्की कमेंट्स करून सांगा. फक्त 1.5 दिवसात दोघांनी डान्स बसवला आहे. सो खूपच छान झालं आहे. तुम्हाला आवडला की नाही? ह्यामध्ये गोल्डी, अंकिता आणि आमचा फेवरेट यश आहे. सो अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला आहे. Oh,
नेक्स्ट परफॉर्मन्स आमच्या आत्याचा, जी नेहमी ॲक्टिव्ह असते आणि खूप उत्साही असते. तुमच्या घरातील अतिशय उत्साही व्यक्ती प्रत्येक कार्यक्रमात. अशा प्रकारे संगीत संपून दुसऱ्या दिवशी राजांची मंडपात एंट्री झाली आहे. सो तुम्ही पाहू शकता का? नवीन जोडी तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा कॉमेंट्स करून. आणि नवीन वहिनींचं स्वागत एवढा जोरदार दिमाखात आम्ही केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत आहे इथं निंबाळकर फॅमिलीत येऊन किती खुश आहेत. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून सांगा. मी तुमच्यासाठी नवीन कंटेंट घेऊन नेहमी येत राहील.